नमस्कार मुलांनो, तर सध्या आपले जे रेकॉर्डेड लेक्चर चालू आहे, ओके, तुम्हाला कसं आहे डायरेक्टली ऑनलाईन समजत नाही, त्यामुळे मी काय करतो आहे, काही गणित तुम्हाला यूट्यूबला मी टाकत आहे, त्यानंतर जी उरलेली गणित आहे ते आपण काय करत आहोत ऑनलाईन तुम्हाला शिकवत आहे मी। तर आपण आतापर्यंत 1.1 पाहिलं, त्यानंतर आपण 1.4 पाहिलं, ठीक आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आज आपण पाहणार आहोत सेट 1.3, अर्थात आपण अल्जेब्रा शिकत आहोत। मग अल्जेब्राचा 1.3 जो आहे तो आज आपण शिकत आहोत, ओके। जे आज आपण शिकत आहोत त्या मेथडची नाव आहे क्रेमर्स रूल, ओके। आज आपण शिकत आहोत क्रेमर्स रूल, क्रेमर्सचा नियम, ओके, असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो। तर गणित बघा, तुम्ही जर गणित बघाल तर जशी गणित आपण 1.1 मध्ये पाहिली, 1.4 मध्ये पाहिली, तशीच अगदी गणित तुम्हाला इथे दिसत आहेत, ओके। परंतु वर तुम्हाला पेपरामध्ये लिहिलेलं असतं की सॉल्व इक्वेशन बाय क्रेमर्स रूल, म्हणजे खालील गणित क्रेमर्सच्या नियमाने सोडवा। त्यामुळे ही जी गणित आहेत तुम्ही 1.1 प्रमाणे जर सोडवली, जसं आपण त्याच्यामध्ये एक्स इक्वल करतो, वाय इक्वल करतो वगैरे वगैरे, प्लस मायनस करतो, तसं जर तुम्ही हे गणित सोडवलं तर अर्थात तुमचं उत्तर बरोबर येईल, परंतु तुम्हाला मार्क झिरो मिळेल। झिरो का मिळेल? कारण तुम्हाला सांगितलं काय आहे त्यांनी की क्रेमर्स रूलने सोडवा, आणि क्रेमर्स रूलने सांगितलंय, ओके। आणि तुम्ही जर सोडवलं दुसऱ्या पद्धतीने तर तुम्हाला मार्क किती मिळणार? शून्य मिळणार, कळलं सगळ्यांना? जसं तुम्हाला उदाहरणार्थ आईने सांगितलं असेल जाऊन दुकानातून मीठ घेऊन ये, ओके, तुम्ही गेलात, खूप लांब चालत गेलात आणि तिथून साखर घेऊन आलात, तर चालेल का? आई तुम्हाला शाबासकी देईल का की बाबा एवढ्या लांब जाऊन आला शाबाश? आई तुम्हाला काय करेल? ओरडा देईल किंवा आई तुम्हाला मारेल? कारण का? आईने सांगितलंय साखर आणा, सॉरी मीठ आणायला, तुम्ही काय आणताय? साखर आणताय। अगदी तसंच त्यांनी सांगितलं आहे क्रेमर्स रूल, त्यामुळे आपल्याला हे गणित क्रेमर्स रूलने सोडवावं लागणार, ओके। मग आज आपण शिकत आहोत क्रेमर्स रूल, ओके। सुरू करण्यापूर्वी ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगत आहे, ओके। ज्याची सुरुवात तुमची नॉर्मली सहावीला झाली आहे, सहावी सातवीपासून तुम्ही ह्या गोष्टी बघत आहात, अर्थात तुमच्यासाठी नवीन नाही आहे। परंतु एकदा मी तुम्हाला याची आठवण करून देतो, कारण हे जर तुम्ही इथे जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार आहे। मग तुम्हाला जर वाटतं की ही गणित आपल्याला पटकन सोडवता यावीत, अर्थात गणित खूप सोपी आहे, पण या गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तरच तुम्हाला ही गणित कळतील। मग हे समजण्यासाठी मी काय करत आहे, काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतोय, ओके। तर यामध्ये तुम्हाला एकूण चार गोष्टी कराव्या लागतात, त्या म्हणजे प्लस मायनस आणि मल्टीप्लाय डिवाइड, अशा चार गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, ओके। तर प्लस मायनस मध्ये लक्षात ठेवा की मी काय करायचं, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, ओके। प्लस मायनस करताना उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। ऑलवेज गिव साइन ऑफ बिगर नंबर टू द आन्सर। मग लक्षात ठेवा बाळांनो, प्लस मायनस करताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, गिव्ह द साइन ऑफ बिगर नंबर, आणि मल्टीप्लाय डिवाइड करताना नेहमी मोठ्या संख्येला बिगर नंबर जो असतो तुमचा त्याला बघू नका। प्लस मायनस मध्ये आपण काय करतो, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, परंतु मल्टीप्लाय डिवाइड करताना मोठ्या संख्येला बिगर नंबरला सोडून द्या, त्याच्याकडे बघू नका। गुणाकार भागाकारात काय करा, नियमानुसार चिन्ह द्या। सो आपला नियम आहे जो आपण शिकलोय, काय शिकलोय आपण नियमामध्ये, प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस, मायनस प्लस मायनस, हे जे नियम आपण अगदी सहावी पासून शिकत आहोत ते नियम कुठे वापरा, मल्टीप्लाय डिवाइड करताना वापरा, आणि प्लस मायनस करताना काय करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या। थोडक्यात सांगतो, जेव्हा अधिक वजा करतो तेव्हा उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्या, साइन ऑफ बिगर नंबर, आणि जेव्हा मल्टीप्लाय डिवाइड करता तेव्हा उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देऊ नका, डोंट गिव्ह द साइन ऑफ बिगर नंबर,
मग कुठलं चिन्ह द्यायचं उत्तर आला तर हा जो नियम आहे तो फॉलो करायचा, या नियमानुसार चिन्ह द्यायचं. लहान कोण मोठा कोण हे इथे बघायचं नाही. मग मी काही तुमच्यासाठी जस्ट सोपी सोपी उदाहरणं घेतलेली आहे. जसं फर्स्ट सम आहे -3 -1, मग इथे काय होणार, प्लस मायनस मायनस प्लस, वजा वजा आली, 3 + 7 = 10. मग आपण काय केलं, मायनस मायनस प्लस केलं, मोठ्या संख्येचं चिन्ह 7, मोठे चिन्ह वजा. बरीच मुलं काय करतात, उत्तर आलं की पुढे जातात, उत्तराला चिन्ह देत नाही. असं नाही करायचं, जसं आपण जेवलं की हात होतो का नाही, तसंच चिन्ह दिल्यावरच आपण पुढे जायचं. इकडे बघा, आता फिला प्लस आहे, इकडे मायनस आहे, प्लस मायनस 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 करायचं, 7 - 3 = 4. मग आता आपण मायनस केलं, मायनस मध्ये आपण काय करतो, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, मग 7 मोठे आहे, चिन्ह वजा. इथे बघा, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह, इकडे मायनस प्लस मायनस, 7 - 3 = 4. साइन ऑफ बिगर नंबर, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आपण देतो. अशा प्रकारे प्लस मायनस केलं की आपण चिन्ह देतो मोठ्या संख्येचं, मायनस मायनस, 7 बिगर नंबर आहे, प्लस. आता आपण बघूया मल्टीप्लाय आणि डिवाइड. मल्टीप्लाय डिवाइड मध्ये काय करायचं, मोठ्या संख्येला बिगर नंबरला बघायचं नाही. ओके, डायरेक्ट काय करायचं, आपला नियम बघायचा, रूल फॉलो करायचा, त्यानुसार चिन्ह द्यायचं. रूल काय, आपला प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस मायनस, मायनस प्लस मायनस. ओके, मग आता बघा, -3 - -2 - 3. मग पहिला काय करणार, मल्टीप्लाय, 2 × 3 = 6. आता 3 मोठे आहे, 3 बिगर नंबर आहे, मग त्याचं मायनस आहे आपण देणार का, नाही. कारण का आपण काय करतोय, मल्टीप्लाय करतोय. मल्टीप्लाय मध्ये आपण बिगर नंबर मोठ्या संख्येला महत्व देत नाही. आपण काय करणार, रूल फॉलो करणार. इकडे पण मायनस, इकडे पण मायनस. मग रूल काय सांगतो आपला, मायनस मायनस प्लस. मग मायनस मायनस प्लस, आपण प्लस घेत नाही. अशा प्रकारे 2 × 3 = 6, मायनस मायनस प्लस, आन्सर इज +6 मीन्स ओनली 6. आता इकडे 2 × 3 = 6, मायनस प्लस मायनस, 2 × 3 = 6, प्लस मायनस मायनस. तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, प्लस मायनस मायनस, म्हणजे मल्टीप्लाय करताना आपण काय करतो, नियमानुसारच चिन्ह देतो, मोठ्या संख्येला महत्व देत नाही. लहान मोठा असा आपण भेदभाव करत नाही. अधिक वजा बाकी कसा असतो, भेदभाव असतो, मोठ्याला जास्त महत्व असतं, पण गुणाकार भागाकारामध्ये महत्व नसतं. ओके, अशा प्रकारे आता लास्ट दोन गणित लाल अक्षरामध्ये मी लिहिली आहे ती डिवाइडची आहेत. -8 / -2 - 8 / 2. आता इथे काय होणार, भाग लागणार, 2 × 2 = 2, 4 × 8, आन्सर आलं 4. मग आता आपण भाग लावला, डिवाइड केलं ना, मग डिवाइड मध्ये भागाकार मध्ये सुद्धा आपण काय करतो, गुणाक्रमक गुणाकाराप्रमाणे मोठ्या संख्येला महत्व देत नाही. वी डोंट सी बिगर नंबर, वी डायरेक्टली गिव द साइन बाय अवर रूल. ओके, सो 2 × 2 = 2, 2 × 4, मायनस मायनस प्लस, वी विल गिव द साइन प्लस, 2 × 2 = 2, 4 × 8, बेशोकात मायनस प्लस मायनस. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस. अजून एक घेतो मी, -8 / -2 2 × 2 = 2, 4 × 8, आन्सर आलं 4. वरती प्लस आहे, खालती मायनस आहे, प्लस मायनस मायनस. म्हणजे आपण असं नाही बोललो की 8 मोठं चिन्ह आहे, 8 मोठे आहे, त्याला अधिक चिन्ह आहे, असं नाही. आपण प्लस मायनस मायनस थोडक्यात सांगायचं म्हणजे, अधिक वजा करताना जेव्हा तुम्ही उत्तर काढता तेव्हा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, गिव द साइन ऑफ बिगर नंबर. अँड जेव्हा मल्टीप्लाय डिवाइड आपण करतो, व्हेन वी डू मल्टीप्लाय ऑर डिवाइड, ऑलवेज गिव, डोंट गिव द साइन ऑफ बिगर नंबर. मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ नका, नियमानुसार चिन्ह द्या. लाईक मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, प्लस मायनस मायनस, प्लस मायनस मायनस, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस प्लस मायनस. ओके, बस
या गोष्टी आहेत जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर क्रॅमर्स रूल तुम्ही एकदम सोप्या प्रकारे करू शकता. आणि क्रॅमर्स रूलच नाही बाळांनो, पूर्ण दहावीमध्ये तुमच्या हे नियम फार महत्वाचे आहेत. हे जर नियम तुमच्या चांगल्या डोक्यात गेले तर कितीही कच्चा विद्यार्थी असला, किती पण ढ मुलगा असला आणि ह्या गोष्टी मात्र तो नीट करत असेल तर तो 100% पास तरी होऊ शकतो. ठीक आहे, ओके. तर मुलांनो, मग असे म्हटल्याप्रमाणे आपण काय शिकतोय, क्रॅमर्स, ओके. तर त्यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगितल्या, जसं प्लस मायनस मल्टीप्लाय डिवाइड, ओके. त्या जर तुम्हाला चांगल्या कळल्या असतील तर आपण आता पुढे जाऊया. तर पहिलं जे गणित आहे फट सम ते असं आहे, मी वाचत नाही कारण फळ्यावर दिसतंय, ओके. इक्वेशन 1 आणि 2 आपण त्याला दिलेलं आहे. ऍक्च्युली इथे 1-2 देण्याची गरज नाही, पण आपल्याला ती सवय लागलेली आहे 1.1 मध्ये 1.4 मध्ये, त्या सवयीप्रमाणे आपण देऊया, काही प्रॉब्लेम नाही, ओके. मग आता इकडे काय करायचं, बघा क्रॅमर्स रूल मध्ये काय करायचं, पहिला एक्स आहे मग वाय आहे बरोबरच्या पुढे संख्या आहे. फर्स्ट एक्स आहे मग वाय आहे मग बरोबरच्या पुढे संख्या आहे, ओके. मग काय करायचं सगळ्यात अगोदर, तर ओळीच्या आपण एकूण 3 भाग करूया. नॉर्मली प्रत्येकाला तुम्ही 4-4 ओळी सोडा. किती ओळी सोडायच्या, 4-4, म्हणजे पहिल्या 2 ओळी सोडा, त्याच्यानंतर 4 ओळीला तुम्ही रेषा मारा, परत 2 ओळी सोडा, परत 4 ओळीला रेषा सोडा, परत 2 ओळी सोडा, परत 4 ओळीला रेषा मारा. जस्ट असं तुम्ही करा. नॉर्मली हे जे अंतर आहे हे 4 ओळीमध्ये ठेवा, वरून 1 किंवा 2 ओळी सोडा, मध्ये 1 किंवा 2 ओळी सोडा, परत 4 ओळी घ्या, इथे सुद्धा 4 ओळी घ्या, अशा प्रकारे मध्ये 2 ओळी सोडा, 1 ओळ सोडली तरी चालेल पण 2 सोडलेल्या चांगल्या, इथे परत 4 ओळी घ्या, 4 ओळी घ्या. ऍक्च्युली तुमच्याकडे मोठी पट्टी असेल तर एकदाच तुम्ही मोठी पट्टी ठेवली, 4 ओळी रेषा मारा, 2 ओळी सोडा, 4 ओळी रेषा मारा, 2 ओळी सोडा, 4 ओळी रेषा मारा, म्हणजे इकडे आणि इकडे, म्हणजे एकदा पट्टी ठेवली की तुमचं परत पूर्ण काम होऊन जाईल, परत सारखं सारखं तुम्हाला पट्टी उचलण्याची गरज नाही, ओके. ठीक आहे, रेषा पेनाने मारल्या तरी चालतील पण पेन्सिलने मारल्या तर जरा चांगलं वाटतं, ओके. मग आता अशा प्रकारे आपली काय झालेली आहे, तयारी झालेली आहे. जसं आपण नाही काय करता, जसं तुम्ही रेसिपी बघता, एखादी रेसिपी करताना नाही का कांदा लसूण वगैरे सगळं पहिलं कापून घेतलं जातं, सेम त्या प्रकारे क्रॅमर्स रूल करताना आपण शिकत आहोत क्रॅमर्स रूल. काय करा, अगोदर अशा प्रकारची रचना करून घ्या. रचना करून घेतली, आता मध्ये किती जागा सोडायला पाहिजे ते तुम्हाला स्वतः कळेल मी लिहिल्यावर. मग हे लिहून झाल्यावर काय करायची, 2 बोटं जागा सोडा, अंदाजे 2 बोटं. वही लहान मोठी असेल तर 2 बोटं तुम्ही जागा सोडू शकता, नाहीतर नॉर्मली वही लहान असेल सध्या तुमच्याकडे तर 1 बोट सोडलं तरी चालेल. काय करायचं, इकडे बाजूला बरोबर चिन्ह द्यायचं, 3 बरोबर चिन्ह द्यायची. पहिल्या कंसात गुणले लिहायचं, मायनस लिहायचं, दुसऱ्या कंसात गुणले लिहायचं, सेम इकडे 3 बरोबर चिन्ह द्यायची. पहिल्या कंसात मल्टीप्लाय, मायनस दुसऱ्या कंसात मल्टीप्लाय, सेम इकडे बरोबर चिन्ह 3 द्यायचे. पहिल्या कंसात गुणले, मायनस दुसऱ्या कंसात गुणले. बस अशा प्रकारे गणित तुमची 2 लिहून झाली की अशा प्रकारे 4-4-4 ओळींमध्ये रेषा मारून घ्या, बाजूला 2 बोटं सोडा आणि 3-3-3 अशा स्टेप्स करा. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय, मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय, अशा प्रकारे लिहून घ्या. हे एकदम लिहून घेतलं तर आपला वेळ वाचतो आणि चुका आपल्या होत नाही. हे तुम्ही अगोदर केलं, त्याच्यानंतर हे केलं, त्याच्यानंतर हे केलं, तर त्याच्यामुळे 2 गोष्टी होतात. एक म्हणजे तुम्ही चुकू सुद्धा शकता, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो वेळ आहे तो वाढतो. म्हणून काय करा, हे करताना एकदमच करा आणि एका पानावर हे बरोबर होतं. हे तुमचं एका पानावर येईल, ही जागा सोडून द्या उरली असेल तर नेक्स्ट पेजला तुम्ही हे लिहा. अगदी 1.5 पानामध्ये तुमचं परफेक्ट गणित होतं. आणि लक्षात ठेव मुलांनो, हे गणित जे आहे ते बोर्डाला 3 मार्काला विचारलं जातं आणि महत्वाची जी गणितं असतात बोर्डाला त्यापैकी हे एक महत्वाचं गणित आहे. ही गणित अगदी तुमची चांगली पाठांतरच पाहिजेत बोर्डाला जाताना. ठीक आहे, बघूया आता. मग बाळांनो सगळ्यात पहिलं बघा, सगळ्यात पहिलं काय करायचं, तर ओके एक गोष्ट लिहायची राहिली
इथे लिहायचा डी, इथे लिहायचा डीएक्स, इथे लिहायचा डीवाय. ओके, इथे लिहायचा डी, इथे लिहायचा, ठीक आहे, इथे डी लिहा, इथे डीएक्स लिहा, इथे डीवाय लिहा. ओके, आता काय करायचं बघा, अगोदर एक्स बघा, इकडे एक्स आहे, इकडे एक्स आहे, तिकडे पण एक्स आहे, दोन्हीकडे एक्स आहे. इकडे एक्सला, एक्सच्या बाजूला कोण आहे त्याला आपण बोलतो सहगुणक, कोएफिशियंट थ्री आहेत. आणि इथे कोण आहेत, कोएफिशियंट फोर. एक्सचा कोएफिशियंट थ्री आणि फोर आहे. मग काय करायचं, डीच्या समोर इथे लिहायचं थ्री आणि फोर, इकडे लिहायचं थ्री आणि इकडे लिहायचे फोर. डीच्या समोर लिहिलं आणि इथे लिहायचं थ्री. लक्षात ठेवा, एक्स एक्सची जेव्हा आपण कोएफिशियंट लिहितो जे आहे थ्री आणि फोर, ते फक्त कुठे लिहायचे, डी जो आपण लिहिला आहे त्याच्यामध्ये लिहायचे स्टार्टिंगला, आणि जो डीवाय आहे तिथे लिहायचे स्टार्टिंगला. दोन गोष्टी इथे लक्षात ठेवा. एक गोष्ट म्हणजे एक्सची जे कोएफिशियंट असतात ते आपण स्टार्टिंगलाच लिहितो. जसं नाही का आपण सोल्युशन बघा लिहिताना, एक्स आपण अगोदर लिहितो, वाय आपण नंतर लिहितो, म्हणजे एक्सचा मान नेहमी पहिला असतो. ओके, लक्षात ठेवा, एक्स म्हणजे पप्पा असतात, वाय म्हणजे मम्मी असते. ओके, पप्पांचा मान पहिला, नंतर मम्मीचा. एक मस्करी करतोय, सिरियस घेऊ नका. ओके, मग आता इथे दोन गोष्टीपैकी पहिली गोष्ट काय, एक्सची किंमत लिहिताना अगोदर एक्सची किंमत ही सुरुवातीलाच येते, नंतर लिहून चालत नाही, कारण एक्स म्हणजे पप्पा आहे, पप्पा पहिलेच पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो एक्स आपण लिहिला आहे डी एक्स, डी एक्सच्या समोर एक्स कधीच लिहायचा नाही. एक्सच्या समोर एक्स कधीच लिहू नका. ओके, एक्सच्या समोर एक्स लिहायचा नाही. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादं बघा, रस्त्यावर अशा गाड्या असतात, सध्या आता कोरोनामुळे गाड्या कमी दिसतात तुम्हाला, पण नॉर्मली बघा रस्त्यावर गाड्या असतात. ओके, कल्पना करा रस्त्यावर दोन गाड्या आहेत, इकडे जो गाडीवाला आहे तो सफरचंद विकतोय, बाजूला गाडी आहे तो विकतोय समजा पेरू. तर नॉर्मली कसं असतं, पेरू विकणारा पेरू खात नाही, त्याला कंटाळा येतो, नेहमी पेरू विकून त्याला कंटाळा आलेला असतो बघून बघून. आणि इकडे जो सफरचंदवाला आहे त्याला सफरचंद बघून बघून कंटाळा आलेला असतो. म्हणजे त्यांना भूक लागते तेव्हा ते काय करतात, सफरचंदवाला सफरचंद खाणार नाही बघा तुम्ही, पेरूवाला कधी पेरू खात नाही, मग ते काय करतात, एक्सचेंज करतात. सफरचंदवाला काय करतो, एक सफरचंद त्याला देतो आणि पेरूवाला एक पेरू याला देतो. अशा प्रकारे दोघे काय करतात, एक्सचेंज करून खातात, जेणेकरून दोघांना पण जरा काहीतरी वेगळं वाटतं. ओके, जो माणूस जी गोष्ट विकतो ती शक्यतो कमी करतो. ओके, ठीक आहे. मग सेम तसं, जसं पेरूवाला पेरू खात नाही, सफरचंदवाला सफरचंद खात नाही, सेम तसं एक्सच्या समोर एक्सची किंमत लिहायची नाही आणि वायच्या समोर वायची किंमत लिहायची नाही. एक्सच्या समोर एक्सची किंमत येणार नाही, वायच्या समोर वायची किंमत येणार नाही. दुसरी गोष्ट, स्टार्टिंगला जी किंमत तुम्ही लिहिणार ती नेहमी एक्सचीच असणार आणि वायची किंमत ही तुम्ही नेहमी नंतर लिहिणार. पहिली एक्सची किंमत येणार, नंतर वायची किंमत येणार, पहिली पप्पा नंतर मम्मी. ओके, पहिली एक्सची किंमत लिहा, नंतर वायची किंमत लिहा. मग बघा, एक्सची एक्सचे कोएफिशियंट सहगुणक काय आहे, थ्री आणि फोर. इथे लिहिलं मी थ्री फोर, इथे लिहिलं थ्री फोर. एक्सच्या समोर मी एक्सची किंमत लिहिली नाही. आता वाय बघूया, वायचा कोएफिशियंट आहे मायनस फोर, वायचा कोएफिशियंट आहे प्लस थ्री. प्लस आपण घेत नाही कारण त्याला व्हॅल्यू नसतो, मायनस मात्र घ्या. मग वायचा कोएफिशियंट आहे मायनस फोर आणि प्लस थ्री, मीन्स मायनस फोर आणि थ्री. मग आपण काय करायचं, मगाशी म्हटल्याप्रमाणे वाय नेहमी कुठे असतो, नंतर असतो. मग मायनस फोर आणि थ्री, इथे लिहिणार मी मायनस फोर आणि थ्री, इथे लिहिणार मी मायनस फोर आणि थ्री. आता बघा, वाय लिहिताना दोन गोष्टींचा मी विचार केला. एक म्हणजे वायची किंमत नेहमी कुठे लिहितात, नंतर लिहितात, त्यामुळे मी बघा नंतरच लिहिली. ही किंमत इथे नाही येऊ शकत, ही किंमत नंतरच लिहिली. तशी एक्सची किंमत मी स्टार्टिंगला लिहिली, वायची किंमत मी नंतर लिहिली. एक्सच्या समोर मी एक्सची किंमत लिहिली होती का, नाही. तसं वायच्या समोर वायची किंमत मी लिहिणार नाही. एक्सच्या समोर बघा एक्सची किंमत तुम्हाला दिसणार नाही आणि वायच्या समोर तुम्हाला वायची किंमत दिसणार नाही. एक्सची किंमत
इकडे आणि इकडे लिहायची, वायची किंमत इकडे आणि इकडे लिहायची, बस. ओके, आता इकडे आणि इकडे रिकामी जागा उरलेली आहे, मग काय करायचं? तिकडे तिकडे भरायचं. बरोबरच्या पुढे कोण आहेत? 10 आणि 5. मग 10 आणि 5 रिकाम्या जागी लिहायचं. मग इथे लिहायचं 10 5, इथे पण लिहायचं 10 5. अशा प्रकारे आपण सर्व किमती भरलेल्या आहेत. ठीक आहे मॅडम. मग आता सर्वात महत्वाचे ते म्हणजे कॅल्क्युलेशन. मग आता काय करायचं? हे अगोदरच तुम्ही लिहून घ्या, हे अगोदरच लिहून घेतलंय. आता काय करतो इथे आपण? तिरकस गुणाकार. काय करतो आपण? तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करताना लक्षात घ्या, स्टार्टिंगला वरती कोण आहे? 3. मग स्टार्टिंगला 3 वरती आहे, मग त्याचा पहिला मान. मग या दोघांचाच गुणाकार पहिला करायचा, या दोघांचा नंतर, या दोघांचा अगोदर, या दोघांचा नंतर, सेम, या दोघांचा अगोदर, या दोघांचा नंतर. 3 × 3 4 × −4 10 × 3 5 × −4 3 × 5 4 × 10 ओके. कंस जेव्हा तुम्ही रिकामे लिहिता तेव्हा किती जागा लागेल तुम्हाला संख्या लिहिण्यासाठी, तो अंदाज तुम्हाला असतो. प्रत्येकाचं अक्षर कोणाचं लहान असतं मोठं असतं, त्यानुसार तुम्ही जागा सोडा. जागा सोडताना जास्तही जागा सोडू नका, दिसायला ते बरोबर वाटणार नाही, किंवा कमी जागा सोडू नका, एकदम ते गिचडी झाल्यासारखं वाटेल. त्यामुळे काय करा, जागा एक आवश्यक तेवढी सोडा, जास्त पण नका सोडू, कमी पण सोडू नका. ओके, सगळ्यांना कळलं मी काय केलं? आता काय करायचं? सोडवायचं. जसं म्हणजे ना तुम्हाला मी या बाजूला सांगितलेलं, कॅल्क्युलेशन अधिक वजा गुणिले भागिले, सेम त्या गोष्टी आता करायच्या. मग सगळ्यात पहिलं महिने 3 × 3 9 आता 4 × 4 16 4 × 4 = 16 आता 3 × 3 = 9 3 × 3 = 9 गुणाकारामध्ये मगाशी म्हटलं, गुणाकारामध्ये आपण काय करतो? रूल फॉलो करतो, नियम बघतो. मग प्लस 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 आपण देत नाही. आता इथे 4 × 4 = 16 आता लक्षात घ्या, या दोघांचा गुणाकार न वाला हे झाकून टाकायचा, आता याला काय महत्व नाहीये. हे जे मधलं वजा चिन्ह आहे ते या कंसाचं आहे, या पदाचिन्हाचा आणि पहिल्या कंसाचा काहीही संबंध नाही. मग आपण काय करायचं? गुणाकार केला की पहिला कंस पूर्णपणे काय करायचा? झाकून टाकायचा. आता 4 × 4 = 16 आता बघा, बाहेर कुठलं चिन्ह आहे? मायनस. इकडे कुठलं चिन्ह आहे? मायनस. इकडे ऍक्च्युली प्लस चिन्ह आहे, पण मल्टीप्लाय मध्ये प्लस ला व्हॅल्यू नसतो. मग डायरेक्ट काय करा? मायनस मायनस प्लस. नियम काय आपला? वजा वजा अधिक. मधलं प्लस चिन्ह आपण विचारात घेत नाही, प्लस ला महत्व नसतं, सोडून द्या. मायनस मायनस प्लस. आता प्लस चिन्ह आहे, 16 + 9 = 25 25 16 आणि 9 = 25 अशा प्रकारे बी ची व्हॅल्यू आपली 25 आलेली आहे. सेम जसं इकडे केलं तसंच इकडे आणि इकडे काही फरक नाही. 10 × 3 = 30 प्लस 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 आपण देत नाही. आता हा कंस काय करा? पूर्णपणे झाला. 5 × 4 = 20 मायनस मायनस प्लस. आपण मल्टीप्लाय केलं ना बाबा, मग मल्टीप्लाय मध्ये आपण बिगर नंबर मोठ्या संख्येला महत्व देत नाही. मायनस मायनस प्लस. 5 ला प्लस आहे, पण प्लस आपण मल्टीप्लाय मध्ये घेत नाही, सोडतो. आता 30 + 20 = 50 अशा प्रकारे डीएक्स ची व्हॅल्यू 50 आलेली आहे. सेम 3 × 5 = 50 कंस टाकून टाका. 10 × 4 = 40 इकडे मायनस आहे, इकडे प्लस आहे, इकडे प्लस आहे. मायनस प्लस प्लस, मायनस चिन्ह असंच येणार. 40 − 15 = 25 आता आपण मायनस केलं, प्लस मायनस मध्ये काय करतो? आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मग 40 ला मायनस आहे, इकडे येणार मायनस. मग हे करताना फक्त एवढंच लक्षात घ्या बाळांनो, की प्लस मायनस करताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, मल्टीप्लाय करताना रूल फॉलो करा, नियमानुसार चिन्ह द्या. यामध्ये जर तुम्ही गोंधळला तर तुमचं गणित 100% चुकणार. आणि याच्यामध्ये कसं आहे, एक जरी तुमचं चिन्ह चुकलं तरी तुमचं पूर्ण गणित चुकलं. त्यामुळे जे अगोदर मी तुम्हाला सांगितलं ते 2-3 वेळा बघा, त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचं काय होईल, इकडे चुका होणार नाही. नाहीतर मुलं मागले काय करतात,
आवडीने गणित करायला घेतात, उत्तर येतं, नंतर पाठीमागे बघितलं त्यांना कळतं की उत्तर चुकलेलं आहे, मग परत दुसरं गणित करतात, उत्तर चुकतं, अशा प्रकारे मग त्यांना वाटतं की आपल्याला येत नाही, मग काय करतात, तो जो भाग आहे तो सोडून देतात, की त्यांच्या मनामध्ये बसतं की हे मला येणार नाही. पण ऍक्च्युली का चुकतात याचं कारण काय, ज्या लहान सहान गोष्टी असतात ते सिरियसली लोक घेत नाहीत, ते काय करतात, सोडून देतात आणि गणित जोशमध्ये एकदम करायला जातात. म्हणून बघा काय करा, ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्या पहिल्या बघा, त्या जर तुम्ही नीट बघितल्या तर तुमचं गणित चुकणार नाही. ओके, तर आता आपल्याला बघा डीची व्हॅल्यू किती आलेली आहे, 25, डी एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे 50 आणि डी वाय ची व्हॅल्यू आलेली आहे -25. अशा प्रकारे आपल्याला डी, डी एक्स आणि डी वाय तिन्ही किमती मिळालेल्या आहेत. मग आता लास्ट स्टेप काय, तर हे झाल्यावर पुढच्या पानावर काय लिहायचं, बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्सच्या नियमानुसार. पहिलं सूत्र आहे एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, आणि दुसरा फॉर्म्युला आहे वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. दोन सूत्र पाठ करा, हे झाल्यावर हे दोन सूत्र काय करायची लिहायची. लक्षात घ्या डी कसा काढलाय बघा, मी कॅपिटल काढलेला आहे, तो कॅपिटलच असला पाहिजे. हा जो बघा एक्स आणि वाय आहे, तो हा एक्स आणि वाय दोन्ही कसे आहेत, स्मॉल आहेत, ते स्मॉलच काढायचे. हा एक्स बघा डीच्या पूर्णपणे पायाला आहे, हा वाय कुठे आहे, डीच्या पायाला आहे. म्हणजे जसं नाही का गणपतीच्या पायाकडे उंदीर एखादा असतो, तसं हा गणपती आहे आणि हा उंदीर आहे. त्यामुळे डी एक्स लिहिताना बरीच मुलं चुका करतात की डीच्या समोर एक्स काढतात, एक्स कॅपिटल काढतात. असं केलं तर तुमचे मार्क्स तिथे काय होणार, कमी होणार. कारण जो नियम ज्या व्यक्तीने क्रॅमर्स आता जो व्यक्ती आहे अर्थात तो गणितज्ञ आहे, त्याने ह्या पद्धतीचा शोध लावलेला आहे, त्यामुळे त्यांनी जशी पद्धत दिलेली आहे ती आपण काय केली पाहिजे, फॉलो केली पाहिजे. आपण त्याच्यामध्ये काही बदल नाही केला पाहिजे. ओके, मग अशा प्रकारे फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. त्याच्या पुढे मग काय करायचं, जशी मधली रेषा आहे भागिलेची रेषा मारायची. मग आता डी एक्स, एक्सची व्हॅल्यू आपण अगोदर काढूया, पण डी एक्सची व्हॅल्यू किती आहे, डी एक्सची व्हॅल्यू 50, इकडे मी 50 लिहिलं, खाली आहे डी, डीची व्हॅल्यू किती आहे 25, 25 + 25, 25 + 50, 25 = 25, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 × 50, 25 ×
झालं, एक्सची व्हॅल्यू दोन आलेली आहे, आता वाय. वायचा फॉर्म्युला काय आहे? डीवाय अपॉन डी. पण डीवाय डीवायची व्हॅल्यू किती आहे? -25. डी डीची व्हॅल्यू किती आलेली आहे? 25 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
केला 25 ones are 25 25 ones are 25 आपण काय केलं भागाकार केला डिवाइड केलं. जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा आपण काय करतो नियम वापरतो. नियम काय आहे मायनस प्लस मायनस. अशा प्रकारे आपल्याला एक्स ची किंमत मिळालेली आहे ती 2 आहे आणि वाय ची किंमत मिळालेली आहे ती वजा 1 आहे. अशा प्रकारे 1.1 आणि 1.4 नुसार एक्स ची किंमत आली वाय ची किंमत आली म्हणजे आपलं गणित संपलं. मग लास्टला आपण काय लिहितो सोल्यूशन. पहिला एक्स 2 देन वाय मायनस 1 अशा प्रकारे आपलं गणित संपलं. हा तर मुलांनो जर तुम्हाला मी जे शिकवतोय ते कळत असेल ओके तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला काहीतरी फायदा होतोय ओके तर कृपया तुम्ही जो माझा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट अवश्य करा ओके. म्हणजे काय होईल की परत मी भविष्यातसुद्धा असे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन आणि तुम्हाला मी पाठवेन ओके. आणि माझा मोबाईल नंबर बघा मी तुम्हाला दिलेला आहे. काही तुम्हाला कोणाला शंका असेल तर तुम्ही डायरेक्ट मला मोबाईलवर संपर्क साधू शकता. नक्कीच मी तुमचं जे काही शंका असतील ते तुम्हाला मी सांगेन.